या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। हजारोंच्या संख्येनं गोर बंजारा समाज बांधवांचा भाजपात प्रवेश। शॉर्ट सर्किटमुळे घर बेचिराख। आणि सिंधुरत्न जॉब फेअर मधून तब्बल 25,000 तरुणांना मिळणार रोजगार। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा। इन्सुली सावंतटेंब येथील घर शॉर्ट सर्किटमुळे बेचिराख झालंय। घरावरील वीज वितरणची लाईन तुटून हा प्रकार घडलाय। उपस्थितांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे। इन्सुली ग्रामस्थ यामुळे आक्रमक झालेत। सुदैवानं जीवितहानी टळली आहे। घरातील सदस्य लग्नासाठी नातेवाईकांकडे गेल्यानं बालबाल बचावलेत, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। गलथान कारभाराचा फटका यामुळे बसलाय। महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं। लाईन तुटून शॉक लागण्याचे दिवसेंदिवस प्रकार वाढतायत। वाढत्या दुर्घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। मात्र आजच्या घटनेत दैव बलवत्तर म्हणून इन्सुलीतील हे कुटुंब वाचलंय। दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल। आ आ आई, येस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्या सारखं। कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळतू। या वर्षीचा कणकवली पर्यटन महोत्सव 11 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत होतोय। पर्यटन महोत्सवानिमित्त नामवंत कलाकारांची हजेरी असणार आहे, त्यामुळे रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे। या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे। याबाबतची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली। 11 जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित होतोय। त्या अनुषंगाने 11 जानेवारीला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय। त्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनाला कणकवली देवगडचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब असतील, त्याचप्रमाणे माजी आमदार प्रमोदजी जठार उपस्थित असतील, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत असतील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अतुलजी खाळशेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील। या कार्यक्रमाचं उद्घाटन रात्री 9 वाजता होणार आहे आणि यानिमित्त
11 जानेवारीला 8 वाजता मुंबईचा नामांकित ऑर्केस्ट्रा शशांक कल्याणकर यांचा होतोय 5 सिंगर. त्याचप्रमाणे पू बाय पू फेम सागर कारंडे आणि हेमांगी कवी हे कणकवलीतील रसिक प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी 11 तारीखला येत आहेत. त्यानंतर 12 तारीखचा जो कार्यक्रम आहे 12 जानेवारीला आपण सर्व कणकवलीतील कलाकार सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे आणि आजूबाजूचे कलाकार 300 कलाकार मिळून 12 तारीखचा कार्यक्रम करत आहेत. तो देखील कार्यक्रम 8 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचं सुहासजी वरुणकर, हरिभाऊ बिसे हे सर्व नेतृत्व करत आहेत आणि कणकवलीतील स्थानिक कलाकारांना या महोत्सवाच्या निमित्तानं आपण योग्य व्यासपीठ देण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळे 12 तारीखला हा भव्य असा कार्यक्रम होतोय. त्यानंतर 13 जानेवारीला इंडियन आयडॉलची टीम येते. म्हणजे इंडियन आयडॉलमध्ये ज्यांचे 3, 4, 5 असे नंबर आलेत ती टीम येते. ही 13 जानेवारीला 8 वाजता सायंकाळी कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमासाठी इंडियन आयडॉलची साहिबी कांबळे, आशिष कुलकर्णी आणि निहाल तवरा ही इंडियन आयडॉलची टीम येते. 13 तारीखला कणकवलीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक वेगळा आनंद देण्याचं काम ही इंडियन आयडॉलची टीम करेल. त्यानंतर 14 जानेवारीला म्हणजे या महोत्सवाचं समारोप रविवार, हा देखील समारोप आपण 9 वाजता करणार आहोत. या समारोपासाठी देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब हे या समारोपासाठी उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे गिरीश महाजन मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीशजी महाजन या समारोपासाठी खास येत आहेत. त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते सन्माननीय निलेशजी राणे साहेब या महोत्सवाच्या समारोपासाठी खास उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपले आमदार नितेशजी राणे साहेब या समारोपासाठी खास उपस्थित राहणार आहेत. या समारोपाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक इंडियन आयडॉलची आणि नंतर त्यांनी आपली एक छबी निर्माण केली, ते प्लेबॅक सिंगर दिव्यकुमार, हे दिव्यकुमार प्लेबॅक सिंगर आहेत ज्यांनी पिक्चरमध्ये गाणी म्हटली आहेत. अनेक पिक्चरमध्ये त्यांची गाणी पण तुम्ही यूट्यूबला बघितलं तर भरपूर गाणी त्यांची फेमस आहेत. ते दिव्यकुमार येत आहेत. त्याचबरोबर इंडियन आयडॉल फेम नचिकेत लेले हा सुद्धा आपला परफॉर्मन्स 14 तारीखला दाखवणार आहे. त्याचप्रमाणे इंडियन आयडॉल फेम चेतना भारद्वाज ही सुद्धा समारोपासाठी येते आणि संचिता गर्गे असे हे 4 सिंगर या समारोपासाठी येत आहेत. त्यामध्ये दिव्यकुमार आहे. दिव्यकुमार हा प्लेबॅक सिंगर आहे म्हणजे त्यांनी अनेक पिक्चरमधली मूवी हिंदी चित्रपटातली गाणी त्यांनी म्हटलेली आहेत. ती आपल्या कणकवलीतील रसिक प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येईल. म्हणजे जी आपण टी व्हीवर पाहत होते स्वतः तो येऊन इथे गाणार आणि पूर्ण धमाल मस्ती मजा यानिमित्त होणार आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर.
कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश्वर आसम, 8555 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 0 23 67 23 40 00. मोबाईल 93 70 05 60 76, 94 20 90 76 61 आणि 70 20 29 03 16. गोर बंजारा समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीत हजारोंच्या संख्येनं प्रवेश केलाय. बंजारा समाजाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताच भाजप पक्षाचा जय जयकार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भाजपा शाल स्वीकारत गोर बंजारा समाजाच्या हजारो बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रवेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंजारा समाजाकडून पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. प्रवेशाचा भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्व आज प्रवेश करतो. विश्वासाने येत आहे. एक रुपयाचाही आर्थिक संबंध न ठेवता एवढा विश्वास आपण दाखवला, त्याबद्दल तुम्हाला आभार, तुमचे आभार. आणि मग हा मेळावा आज जे संपन्न होते एवढ्या मोठ्या तुमच्या उपस्थितीत साक्षी. मी तुमच्या पहिले आभार मानीन की तुम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तुमच्या समाजाला एवढी वर्ष 18व्या शतकाच्या शेवटी तुमचे वंशपूर्वीचे हे कोकणात, महाराष्ट्रात, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये आले, तसे तुम्ही आमच्या इकडे आला. आल्यानंतर इकडे बसला. तुमची परिस्थिती मला माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही, तरी मी ऐकून घेईन. अत्यंत हलाकीचे नेमके धातवात मोजण्यामुळे काही जण एखादा आय एस आय पी एस बनेल, सिंधुदुर्गमध्ये कलेक्टर म्हणून येऊ येईल,
एका जागेवर मोठा होईल 50 वर्ष असा उद्योजन झाला तेव्हा मला वाटले माझ्या जिल्ह्यातील 15 समाज प्रगतीकडे वाटचाल. विचार करून त्याला कामाला लागलं पाहिजे. तुम्ही आज आलात, तुमचं स्वागत करेल भारतीय जनता. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर, कणकवली. सिंधुरत्न जॉब फेअर 2024 याचं आयोजन भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजित एकत्रितपणे आम्ही हा संपूर्ण आयोजन केलेलं आहे. आणि संपूर्ण कार्यक्रम हा 12 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वरिष्ठ नेते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मला सर्वप्रथम संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सगळ्या युवक आणि युवतींना बेरोजगारी संदर्भात मला अशी हात जोडून विनंती करायची आहे की हा कार्यक्रम कोणत्याही हेतूने न घेतला असल्यामुळे त्याला फक्त माझी विनंती अशी आहे की आपण सगळ्यांनी 7 हा टायमिंग हा नक्की ठेवला पाहिजे आणि 7 या टाइममध्ये त्याने आलं पाहिजे. कारण कार्यक्रमाची सुरुवातच आमची 7 वाजता होणार आहे. कारण येणाऱ्या 8 ते 9 तासामध्ये प्रचंड मुलांना आम्हाला रोजगाराची परीक्षण करून त्या ठिकाणी त्या जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडनं त्यांची डिटेल्स घेऊन ताबडतोब त्यांच्या जॉब संदर्भात त्यांना आदेश दिला जाईल, त्यांना नोकरीची ताबडतोब परमिशन दिली जाईल. आणि ज्यांना भेटणार नाही नोकरी त्यांना लगेचच जॉब कार्ड पण दिलं जाईल. मला वाटतं मुलांची संख्या आता ऑनलाईनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्यामुळे QR कोड चा वापर करून असंख्य मुलांनी याचं नोंदणी केलेली आहे. आणि या नोंदणी केल्यामुळे जो पहिला मुलगा किंवा पहिली मुलं येतील त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. म्हणून मी विनंती वारंवार का करत आहे तर काही मुलं लेट येतील आणि सुरुवातीला मग त्यांना जॉब कार्ड दिलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी लवकरात लवकर जेवढी मुलं येतील या सर्व मुलांना लवकरात लवकर त्या 120 कंपन्या आहेत त्या 120 कंपन्यांमध्ये ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना सामावलं जाईल. माझी हात जोडून पुन्हा एकदा सर्व मुलांना विनंती आहे की 12 तारखेला सकाळी मॉर्निंगला 7 वाजतापासनं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील. आणि सगळ्यांना खुशीमध्ये आम्हाला घरी पाठवायचं असल्यामुळे या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलांना मी हात जोडून विनंती करतोय की आपला टायमिंग चुकू नये. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित सिंधुदुर्ग जॉब फेअर 2024 माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कंपन्या ह्या कंपन्या या ठिकाणी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा युवतींना एक रोजगाराची संधी देणार आहेत. ही संधी दिनांक 12/1/2024 रोजी आहे आणि त्या दिवशी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे या जॉब फेअरची उद्घाटन होणार आहे. आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सावंतवाडीतील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी या जॉबसाठी त्या ठिकाणी यावे
बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी साधारण 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबसाठी इच्छुक आहेत अशा युवक युवतींनी 9 ते 10 हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल अशा लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे, त्यांनासुद्धा जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि या जॉबसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब, केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब, निलेश राणे साहेब, नितेश राणे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. आणि या मार्गदर्शनातूनच प्रेरणा घेऊन या ठिकाणी ही जॉबची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येकाला ही सुवर्ण संधी आहे. जिल्ह्यातील बऱ्याच युवक युवतींना जो रोजगार नाही रोजगार नाही अशी जी चर्चा होत असते, या चर्चेवर विराम करण्यासाठी हा महामेळावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी कमीत कमी 100 हून अधिक कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्यातून जवळजवळ 20 हजार ते 25 हजार रोजगारची संधी प्राप्त होणार आहे. ज्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत किंवा इतर कंपन्या इतर जिल्ह्यातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांचं रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल तरी त्यांच्यासाठी आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. त्यांना जर आपल्या कंपनीमध्ये जर कोणाची कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर त्यांनासुद्धा ती सुवर्ण संधी आहे. अशा लोकांनीसुद्धा या ठिकाणी येण्यास काही हरकत नाही. आम्ही त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी व रोजगार विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जी जागा आवश्यकता आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा कार्यक्रम आहे आणि 12 जानेवारी 2024 हा मेळाव्याचा दिनांक आहे. आणि या दिनांकाच्या दिवशी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा नाही रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांना यायचं आहे ते त्या ठिकाणी येऊन ते जागा वगैरे सिलेक्शन करून त्याला थोडासा वेळ लागतो. होईल ते सुद्धा होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या यायला इच्छुक आहेत. आपल्याकडे जागा पण बऱ्यापैकी उपलब्ध आहे. लाईटच्या समस्या वगैरे त्या प्रमाणात कमी आहेत त्यामुळे रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होतील. विशाल परब त्या प्रयत्नात आहेत की ती कंपनी आपल्याकडे यावी जिल्ह्यात. उद्याचा जो 12 जानेवारी 2024 जो आपला जिमखाना मैदानावरती मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये टाटा मोटर्स सारखी नामांकित मल्टीनॅशनल कंपनी येणार आहे. त्याच्यामध्ये सर साधारणपणे आपल्या म्हणण्यानुसार 1000+ आता त्यांच्याकडे ओपनिंग आहेत. महिंद्रा सारखी नामांकित कंपनी येणार आहे. आपली गोव्याची वेलनेस स्टार कंपनी येणार आहे. बँकिंग क्षेत्रातल्या जवळजवळ ICICI बँकिंग येणार आहे. आपल्याकडे ॲक्सिस बँक येणार आहे. SBI बँकिंग येणार आहे. म्हणजे आपल्याकडे फार्मा क्षेत्र आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, हॉटेल इंडस्ट्री आहे, KPU आहे, BPU आहे आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट सिस्टीम मधल्या सुद्धा आपल्याकडे ओपनिंग आहेत. त्याच्यामध्ये नोकरी ही कायमस्वरूपी मिळणार आहे सर. त्याचा मेन प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस कंपनी त्याचं सिलेक्शन करते त्यावेळेस ती कंपनी त्याला सांगते की तुला कुठल्या पोझिशनसाठी आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याकडे होम लोनच्या पण ओपनिंग आहेत, अकाउंट ओपनिंगच्या पण ओपनिंग आहेत आपल्या म्हणण्याप्रमाणे. पण ज्यावेळेस विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं, विद्यार्थी होय म्हणतो त्याच वेळेस त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलं जातं. काही वेळेला विद्यार्थी काय करतो की मला जॉब नाहीये म्हणून मी जॉईन होतो असं सांगून जातो, पण तो जेव्हा फील्डवरती प्रत्यक्षात कामाला जातो त्यावेळेस त्याला वाटतं की अरे हा जॉब माझ्या लेवलचा नाहीये. तर बँकिंगमध्ये सर ऑन रोल सुद्धा जॉब आहेत आपल्याकडे, ऑपरेशनल पण जॉब आहेत आणि जसे की आपण सांगितले तसे फील्ड जॉब पण आहेत. 3 टाईपचे जॉब आहेत बँकिंगमध्ये. HR प्रतिनिधी असतात, कंपनी प्रतिनिधी आपल्या प्रीमायसेसमध्ये येऊन त्या मुलांना इंटरव्ह्यू देतात, मुलांची इंटरव्ह्यू घेतात. आपला मुलगा 100% परफेक्ट नसतो लक्षात घ्या, त्याला त्याचं कुठेतरी स्किल मॅनेजमेंट कमी असतं. काही कंपन्या आता काय झालं, नॅप्स आणि नॅट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. डेफिनेटली प्रत्येकाला त्याच्या थ्रूच जावं लागतं. तुम्ही गव्हर्नमेंटच्या थ्रू जा, तुम्हाला नॅपच्या थ्रूच जावं लागतं. कारण मुलाचं काय होतं सर, 6 महिने जॉब करतो सोडून देतो, ती कंपनी त्याच्यावरती 6 महिने ट्रेनिंगलासाठी खर्च करते. IT कंपनी असं सांगतो, पुण्यामध्ये IT हब आणि बँगलोर ह्या IT कंपन्या ग्रामीण भागातल्या मुलांना हायर करतात. का? कारण ग्रामीण भागातल्या मुलांवरती ग्रास्पिंग पॉवर खूप आहे, खूप मध्ये त्यांच्यामध्ये. पण विषय काय होतो, मुलांकडे स्किल नाही आहे. मग ह्या कंपन्या त्यांना स्किलफुल ट्रेनिंग देतात. तुमचा मगाचा सॅलरीचा विषय होता 10-12 हजार. 10-12 हजार सर हा 5 वर्षापूर्वीचा विषय होता. आता 2024 ॲज पर गार्ड बोर्ड नुसार 18 हजारच्या खाली सिक्युरिटी गार्डला सुद्धा पेमेंट नाही सर. आता हे बघा, आम्ही आमच्याकडे सध्या 15 ते 20 हजार व्हॅकन्सी आहे. गोवा असेल, मुंबई असेल, पुणे असेल ह्या कंपनीच्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड आलेले व्हॅकन्सी. आम्हाला एवढ्या व्हॅकन्सी आहे, 10वी 12वीची मुलं पाहिजे, 5वीची मुलं पाहिजे, ग्रॅज्युएशनची मुलं पाहिजे, MBA मुलं पाहिजे. पण आपल्याकडे येणारा क्राऊड आम्ही 100% रिस्पॉन्स तिथे करणार आहे. पण जास्तीत जास्त मुलांना आम्ही प्लेस करण्याचा प्रयत्न करू. याच्या पलीकडे सर प्लस पॉईंट असा आहे, ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही, माझा मुद्दा लक्षात घ्या, ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांना आपण जॉब कार्ड देणार आहे सर.
म्हणजे मुलगा असं म्हणायला नको की मला इंटरव्ह्यूला बोलवलंय, इंटरव्ह्यू दिलाय आणि माझं सिलेक्शन झालं नाही. त्याला जॉब कार्ड का देतोय, त्याचा स्किल कुठेतरी कमी म्हणून आपण त्यांना जॉब कार्ड देणार आहे. जॉब कार्ड एक अशी कॉन्सेप्ट आहे की त्याने ते ऍक्टिव्ह करायची आणि ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला पुढील 6 महिन्यासाठी त्याच्या मोबाईलवरती ज्या कंपन्यांमध्ये व्हॅकन्सी ती त्याच्या मोबाईलवरती SMS म्हणून येणार आहे. त्याने फक्त ती ओपन करायची आणि त्या कंपनीत जायचं का नाही याच्यावर कॉल करून तो त्याचा डिसिजन आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. हजारोंच्या संख्येनं गोर बंजारा समाज बांधवांचा भाजपात प्रवेश. शॉर्ट सर्किटमुळे घर बेचिराग. आणि सिंधुरत्न जॉब फेअर मधून तब्बल 25,000 तरुणांना मिळणार रोजगार. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाईट. धन्यवाद.